नमस्कार विद्यार्थी मित्र, मी अश्विनी नरवडे आज तुम्हाला अशा शास्त्रज्ञाविषयी माहिती सांगणार आहे ज्यांनी ग्रहांच्या गतीचे गुपित शोधून काढले. त्यांनी लावलेला शोध म्हणजे एक क्रांती होती, ज्याने सूर्याभोवती असलेल्या ग्रहांची गतिशीलता समजण्यास व आपल्या विश्वाबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत केली. त्यांचे नाव आहे जोहान्स केपलर. केपलर यांचा जन्म 27 डिसेंबर 1571 मध्ये जर्मनीत विल्डर स्टेडर वर्टंबर्ग येथे झाला. त्यांचे वडील एक सर्वसामान्य शिपाई होते. जोहान्स केपलर 4 वर्षाचे लहान असताना त्यांना देवीचा रोग झाला होता. त्यांची शारीरिक स्थिती कमकुवत होती आणि दृष्टी अपूर्ण होती, तरीही ते एक बुद्धिमान विद्यार्थी होते. केपलर यांचे प्रारंभिक शिक्षण एका स्थानिक शाळेत झाले. त्यानंतर पादरी बनण्याच्या महत्वाकांक्षेपोटी ते जवळच्या एका शाळेत दाखल झाले. 1588 मध्ये ते वेल, लिओनबर्ग आणि मॉलब्रॉन येथे शिकले. त्यांनी पदवी संपादन केली. 1591 मध्ये त्यांनी ट्युबिंजन विद्यापीठात पदव्युत्तर पदवी घेतली. केपलर यांनी संशोधनास सुरुवात केली. केपलर ग्रहाच्या गतीच्या संबंधात काही महत्वपूर्ण निष्कर्षांपर्यंत पोहोचले. कोपर्निकसने सौर केंद्रित विश्वाचा सिद्धांत मांडताना सांगितले, सूर्याभोवती चारही दिशांना सर्व ग्रह वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करतात. केपलरने कोपर्निकसच्या सिद्धांतावर संशोधन करून ग्रहांच्या कक्षा वर्तुळाकार नसतात हे सिद्ध केले. त्यांनी असे मत मांडले की सूर्याच्या चारही दिशांनी परिभ्रमण करणाऱ्या ग्रहांची भ्रमणकक्षा लंबवर्तुळाकार आहे. या महत्वपूर्ण निरीक्षणांना व टिपणांना केपलरचे नियम म्हणून मान्यता मिळाली आहे. ग्रहांच्या गती याविषयी केपलरचे 3 नियम पुढील प्रमाणे आहेत. केपलरचा पहिला नियम, ग्रहांच्या भ्रमणकक्षा लंबवर्तुळाकार आहेत, सूर्य त्यांच्या केंद्रभागी असतो. केपलरचा दुसरा नियम, सूर्याभोवती परिक्रमा करताना प्रत्येक ग्रह आणि सूर्य यांना जोडणारी रेषा सारख्या वेळेत समान अंतर पार करते. केपलरचा तिसरा नियम, कोणत्याही 2 ग्रहांच्या परिक्रमेस जो वेळ लागतो त्या वेळेचा वर्ग सूर्यापासून त्याच्या सरासरी अंतराच्या घना इतका असतो. केपलर यांनी नंतर असा निष्कर्ष काढला की ग्रहाच्या गतीवर सूर्याचा मोठा प्रभाव असतो, तसेच सूर्य व ग्रह यांच्यामध्ये विशिष्ट चुंबकीय बल कार्यरत असते. केपलरने माणसाची द्रक शक्ती व दुर्बीण यांचा सखोल अभ्यास केला होता. या प्रकारे त्यांनी आकाशस्थ ग्रह गोलांच्या अभ्यासासाठी दुर्बिणीच्या निर्मितीचा व विकासाचा पाया घातला. केपलर यांचा मृत्यू 15 नोव्हेंबर 1630 रोजी झाला. अशा या थोर खगोलशास्त्रज्ञ व गणित तज्ज्ञांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.